सातपूर मळे परिसरामध्ये बऱ्याच दिवसांपासून 3 ते 4 बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी वन विभागाला माहिती दिली होती आणि वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरेही लावण्यात आले होते. गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी या पिंजऱ्यात एक वासरा अडकला, परंतु मोठे बिबटे मोकाट असल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले होते. या बिबट्यांनी परिसरातील कुत्र्यांचा देखील फडशा पाडला होता. त्या अनुषंगानं वन विभागानं वारंवार बिबट्यांच्या वास्तव्याची पाहणी करून पिंजरे लावले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी एक बिबट्या जेरबंद झाला. विशेष बाब म्हणजे मळी परिसरातील एक वृद्ध महिला बिबट्या जेरबंद झाला त्या परिसरात बेलाच्या झाडाची पूजा नित्यनियमाने करीत होती. तरी देखील सकाळी पहाटे त्या ठिकाणी पूजा करून परतत असताना हा बिबट्या तिथे होता, परंतु सुदैवाने या महिलेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही आणि बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. सातूर मळे परिसर गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वसाहती रामेश्वरनगर सिरीन मेडोज केशर बांगल्याजवळ देखील एक बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन वन विभागानं केलंय. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.